नमस्कार, मी संगीता, संगीत रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला कानवले बनवून दाखवणार आहे। इथं मी गव्हाच्या पिठाचे एक चपाती लाटून घेतलेली आहे आणि आपण पुऱ्या जशा वाटीच्या साह्याने करतो तशा करून घ्यायच्या आहे। आता एका लाटीमध्ये थोडंसं पुरण घालून घेतलेलं आहे आणि एका बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे। आपल्याला कानवल्याचे तोंड आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। हे कानवले आपण उरलेल्या पुरणापासून बनवत आहे। आपण पोळी करून जे पुरण राहिलेलं असतं त्या पुरणापासून मी तुम्हाला कानवले बनवून दाखवत आहे। आता मी त्याच पद्धतीने दुसरंही कानवलं बनवून घेत आहे। आपल्याला कानवल्याचे तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। हे पुरणाचे कानवले खायला खूप छान लागतात, लहान मुले तर खूप आवडीने खातात। तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी उरलेले कानवले बनवून घेत आहे। आता मी कानवले थोड्याशा तेलामध्ये भाजून घेणार आहे। त्यासाठी तव्यामध्ये थोडंसं मी तेल घालून घेत आहे। आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये कानवले सोडायचे आहेत। इथे मी कानवले कमीत कमी तेलामध्ये भाजून घेणार आहे। तुम्ही जास्त तेलामध्ये कानवले तळून घेऊ शकता। आता मी कानवल्याची एक साईड बारीक गॅसवर भाजून घेतलेली आहे। आता अशाच प्रकारे दुसरी साईड आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता आपले कानवले तयार झालेले आहेत। कशी वाटली ही कानवल्याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।